रोहित आपका सर ऊपर 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 अच्छा अच्छा जी ऊपर ऊपर रोहित आपका सबसे पहले तो मैं 25-30 मिनट लेट आने के लिए माफी चाहता हूँ। वो ऐसा हुआ कि जहाँ मैं पहले शूटिंग कर रहा था वहाँ के कोई एक्टर लेट पहुंचे थे, फिर मैं वहाँ मुझे काम खत्म करके यहाँ आना पड़ा। वैसे ही मुझे छोड़ के नहीं आया, कॉन्ट्रोवर्सी के लिए आया। सब यहाँ आए मेरे बहुत ही अच्छे मित्र की ये फिल्म है। मोटे साहब मैं उनको हमेशा साफ करके बुलाता हूँ, कहाँ गए वो? हाँ हाँ खड़े हुए। और इन्होंने जब मुझे कहा कि इनका बेटा एज ए प्रोड्यूसर आ रहा है तो आई सेड कि भैया मुझे ही आना पड़ेगा, आप किसी को नहीं बुलाएंगे। और बेशर्मों की तरह मैंने खुद ही कहा कि मैं आऊँगा आपके यहाँ, बिकॉज दैट्स व्हाट फ्रेंड्स आर फॉर, कि जब भी कोई चाहिए होता है, कोई अच्छा वक्त होता है, कभी बुलाते हैं, कोई खुशी चीज़ होती है तो हमेशा हम पहुंच जाते हैं। एंड आई एम वेरी हैप्पी कि आज पुत्र कहाँ गए? हाँ ये तो इनको मैं बचपन से जानता हूँ, ये मेरे छोटे थे अपने नाक साफ करते थे, आज ये खुद इट्स एन अचीवमेंट बाय इटसेल्फ। आई थिंक एवरीबडी हियर शुड गिव हिम अ गुड लक एंड एवरीबडी शुड बी मराठी सिनेमा के बारे में ये कहूंगा कि मराठी सिनेमा मेरे हिसाब से वन ऑफ द मोस्ट इंटेलिजेंट सिनेमा है। बल्कि हाल ही में मैं मेरे डायरेक्टर यहाँ जो डायरेक्टर हैं मेरे ये बता रहे थे मुझे कहानी के बारे में, थोड़ा ही बता पाए उसके बाद मुझे उठा के इधर ले आ गया। पूरी कहानी मैं सुन नहीं पाया लेकिन मैं आराम से बैठ के आपने मुझे कहानी सुना दी, आपने मुझे थोड़ी बहुत सुनाई थी। बट आई थिंक मराठी सिनेमा इज a brilliant cinema, it is much better than Hindi cinema. I can say being an actor from Hindi cinema, because ye log yahan se nahi yahan se sochte hain, and the way they make a film, maine haal hi mein I think I saw a film called Yellow jo mere mitra Nitesh Deshmukh sahab ne banayi thi, and I think it was one of the best films I have seen. Matlab kya soch hai, aur inke marathi ke jo plays hote hain, I have seen so many of Marathi plays also because I can speak Marathi, I understand Marathi. I was forced to learn Marathi being in Maharashtra, by the way. So, वो एक अलग incident है कि मैंने Marathi कैसे सीखी, वो कभी फिर बताएंगे। So, बस anything else I have to say that I have forgotten? हाँ, you want to say something? आज खूप कमी लोकांना माहिती असेल की अक्षयजींचं मराठीवर किती प्रेम आहे। त्यांनी 72 मैल तर प्रोड्यूस केलाच, पण त्यांनी सिनेमात काम केलं होतं माझ्या एका मित्राच्या मराठी चित्रपटात, आधार आधार नावाचा एक चित्रपट होता, आणि प्रोड्युसर मराठी गरीब असतात
त्यामुळे त्या वेळेला त्यांनी एकही पैसा न घेता त्या सिनेमात काम केलं. मी सिद्धांत शेट्टी आणि निधी शेट्टी यांना अक्षयजींचा सत्कार करण्यासाठी त्यांना बुके देण्याची विनंती करतो. तसेच मायेशी आणि प्रेमाची शाल पांघरून त्यांचा सत्कार करा. चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिक जी दोन शब्द होते. मैं ये बोलना चाहूंगा की आई डोंट नो, लॉट ऑफ पीपल डोंट नो अबाउट इट सर, वी आर फ्रॉम द सेम स्कूल, डॉन बॉस्को मटुंगा. फॉर अस इट्स ऑलवेज बीन एन ऑनर सीइंग सर. यूज्ड टू कम ऑलवेज फॉर the past people meets and all, and we used to always see dur se ki sir ko ani sir aaye, but today standing with him, you know, on the same manch. Which year did you pass? 2003. When I passed, I don't think you were born also. I had seen khud ko kya samajhti hai jab third day. Yeah, I'm shooting and aap reunions mein aate hai na sir, to tabhi hum log ne kafi bar dekha aapko. पहले ये तो बना ले, फ्यूचर की बात पहले करें, बाद में करेंगे वो फ्यूचर की बात, पहले ये बना ले. आई थिंक वी शुड ऑल विश हिम अ गुड लक फॉर मेकिंग अ गुड फिल्म, एंड आई एम श्योर बिकॉज ही इज फ्रॉम डॉन बॉस्को ही इज गोइंग टू मेक अ ग्रेट. जसं सरांनी सांगितलं की मी नाक साफ करत होतो तेव्हा त्यांनी मला बघितलंय, मी त्यांना स्टंट करताना बघितलं लहानपणापासून, आणि त्यांनी बरेचसे काही काही गोष्टी सांगितले जे माझ्या मनात आणि आहे, जे त्यांना पण माहिती नसेल पण त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. आणि मी त्यांना धन्यवाद बोलतो की आज आले ते माझ्या या फिल्मच्या मुहूर्त शॉटला. थँक्स लॉट सर फॉर मेकिंग इट अ स्पेशल वन. आपको और आपके आने वाले ब्लॉकबस्टर फिल्म हॉलीडे के लिए लाख लाख शुभकामनाएं. दोन शब्द मराठी मध्ये बोला ना. मी आपलं काय स्क्रीन टच देणार आहे इकडे, एवढं मला मराठी येत पण एवढं पण चांगलं नाही येत की पूर्ण मराठीमध्ये काय पूर्ण फिल्म करू शकणार की नाही मला माहित नाही. पण आता काय मराठीमध्ये काय डायलॉग दिलं तर सांगायला लागले, छोटे छोटे लहान लहान शॉट. अरे बट टू लर्न दिस लँग्वेज मराठी म्हणजे शिकून मला खूप आनंद झाला. आणि अँड आय गिव्ह ऑल द क्रेडिट ऑफ लर्निंग मराठी टू ऑल माय चाइल्डहुड फ्रेंड्स. मी अंधेरी बँड्रा ईस्टला राहायचं खेरवाडीला, तिकडे मी सगळं त्यांच्याबरोबर खेळून 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 सगळं शिकलो आहे. अँड ऑल्सो देर इज अ रिझन, चलो आय जस्ट टेल यू ऑल द रिझन. द रिझन वॉज मी जेव्हा बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो, मी दिल्लीतून आलो होतो बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो, तर असं मी बॅग स्कूल बॅग घेऊन असा उभा होतो बसमध्ये, तर कंडक्टर आला आणि त्याने सांगितलं चला पुढे 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 पुढे. मला काय कळलं नाही काय, जस्ट केम फ्रॉम डेली आणि इव्हेंट हेड आगे चले गे पुढे गेले, मग तो परत आला हे पुढे सांगितलं ना पुढे पुढे चला पुढे पुढे इव्हेंट दिस साईड. मग त्यांनी जोरात येऊन सांगितलं हे पुन्हा पुढे सांगितलं ना पुढे यायला, अरे क्या पुढे कोण आहे पुढे दुसरा पुढे. एक बाजूमध्ये एक माणूस होता त्याने सांगितलं आपको मराठी नाही आता, मला नाही आता एकदम पुढे मतलब आगे चलतो, मी बोलतो आगे चलो बोललो आगे बोलून समज मी नाही आलाय. अरे
मराठी सीख लेंगे. देन आई फेल्ट वेरी ह्यूमिलेटेड. आई सेड नो आई हैव टू लर्न मराठी एंड दैट इज हाउ आई स्टार्टेड लर्निंग मराठी. एंड आई एम सो ग्लैड आई लर्न दिस लैंग्वेज बिकॉज़ ऑल ऑफ द टाइम्स व्हेन आई गो टू गवर्नमेंट ऑफिस एंड आई स्पीक इन मराठी कई चीजें निकल जाती है. उसका काम स्क्रिप्ट पे काम चल रहा है. अजी फिलहाल तो प्रोड्यूसर हूँ. सर, जिस तरह से कांग्रेस सरकार की खंडन भोपाल हो गई नरेंद्र मोदी के सामने, क्या कहना चाहेंगे? जी, मैं यही कहना चाहूंगा कि आप गलत जगह पे आए. आणि दीप प्रज्वलन करून आपल्या या नाटकाचा चित्रपटाचा मुहूर्त केलेला आहे.